आता त्यांनाच घर, आता गर्व कोणाला झालाय हे सगळ्या जनतेला माहिती आहे. विरोधी पक्ष नेता हा जनतेला न्याय देणार घर आहे, हक्काचं न्याय मंदिर आहे. न्याय मंदिर शब्द वापरतो मी. आता त्यांनाच स्वतःच्या जातीविषयी गर्व झालाय, मी मराठ्याला मिळवून देणार नाही, असा घटनेतला विरोधी पक्ष नेता असतो का? न्याय देणारा जनतेला? जर सरकारने न्याय नाही दिला तर एकच घर आहे, त्याला आमच्या भाषेत न्याय मंदिर म्हणतात विरोधी पक्ष नेत्याचं. तिथं सगळेजण घराने घेऊन जाते, साहेब आम्हाला मिळून द्या, आणि ती विरोधी पक्ष नेता त्याच्यावरती प्रचंड मोठा आवाज उठवतो आणि सरकारला झुकवतो आणि सांगतो हे मान्य करा. ती विरोधी पक्ष नेता कोपऱ्या कोपऱ्या पळतो एकच जात घेऊन, आणि बाता पक्षाच्या मारतीत आमचा एवढा आहे तेवढा आहे. कसा राहील तुमचे असले विचार असल्यावर तुमचा पक्ष ठेवायला? तुमचे विचार कसे पाहिजेत पक्ष मोठे करायसाठी? राहुल गांधीने हे शिकेलं का त्यांना? मराठ्याच्या विरोधात आवाज उठवून मराठ्यांचे टमराळ वाजव म्हणून, खरं असलं तरी खोटं बोल. राहुल गांधी साहेबांनी हे सांगितलं का त्यांना, तुला याच्यासाठी मी विरोधी पक्ष नेता बनवलंय की तू मराठ्यांच्या विरोधात बोल, खोटं असलं तरी त्यांचं वाजित राह, हे सांगितलं का? मराठ्यांच्या विरोधात आवाज उठव याच्यासाठी तुम्हाला घटनेचं बनवलंय का राहुल गांधींनी?